सामना चालू करू अपन चा। पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज चेतन, स्ट्राइक एंडला असेल विशाल आणि नॉन स्ट्राइक एंडला मयूर। तर सामन्याला होते सुरुवात। पहिला सेमीफायनलचा सामना बघतोय मित्रांनो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती। आर्यन चषक 2024 मध्ये खेळणारे संघ आहेत जय गावदे कोंबरपाडा वर्सेस हर्षित एंटरप्राइजेस। पहिला चेंडू उचलून फेकून द्यायचा प्रयत्न आणि चेंडू तो सीमारेषेकडे आणि तिथे झेल सोडलेला आहे, सोपा झेल सोडला आणि चेंडू सीमापार वन बाउंस चौकार। चेंडू पटला हातामध्ये आणि हातामध्ये पडून तो चेंडू जमिनीवरती पडून जातो सीमापार चार धावांसाठी। असं वाटलं होतं की झेल होईल मात्र बुद्धार्थ तिथे मात्र झेल काही पकडू शकला नाही, एक सोपा झेल सोडला आणि झेल देखील सोडला आणि चार धावा देखील दिल्या। आता मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल हर्षित एंटरप्राइजची चार धावांनी। पहिल्या चेंडूवरती सुरेख चेंडू, प्रत्येक चेंडूला फक्त मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न आहे फलंदाज विशाल याचा। मात्र गो चेंडू जर बघितला तर चेंडू हा ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरच होता आणि त्यानुसार पायांवरती अदळतोय। एक धाव मिळते, चांगली सुरुवात झालेली आहे। जर धावांचा ग्राफ बघितला तर पाच धावा आणि पहिले दोन चेंडूमध्ये जमा केल्यात, सुरुवात नक्कीच चांगली आहे। चार षटकांचा सामना आहे, चार षटकामध्ये अशी हाणामारी आवश्यकताच आहे, तुम्ही वेळ घेऊ शकत नाही आहे। पुन्हा एकदा पुन्हा शॉट टोलया चेंडू सीमा पास जाईल, चेडू षटकार पहिला धमाका मयूर जोशी याच्या बॅटमधून। समोर ठेवला होता चेंडूला आणि चेंडूला भिरकावून दिला आहे स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून षटकार। चांगली सुरुवात चौकार आणि षटकार या पहिल्या षटकामध्ये, पहिल्या तीन चेंडूमध्ये बघायला मिळतोय। आपण बघताय लाईव्ह टेलिस्कोपच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा स्पर्धा ही कव्हर केली जाते प्रिन्स मूवीच्या माध्यमातून। चांगल्या प्रकारचं लाईव्ह कव्हरेज दिलं गेलं आहे आतापर्यंत या स्पर्धेला रवी गुळवे अँड कंपनी, नीट नेटकर टेलिकास्ट आहे। परत एकदा गोलंदाज तयार, हा देखील फुल टॉस आणि हा देखील जाईल असं वाटतंय, मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि तो आता कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये। फुल टच चेंडू होता परंतु त्याचा लाभ घेता आला नाही मयूरला आणि पहिला हादरा लागतो हर्षित एंटरप्राइज संघाला मयूरच्या रूपाने। थोडासा डीजे म्हणजे आमचा लंचमध्ये बिझी असल्या कारणाने आम्ही डीजे थोडासा स्टॉप केलेला आहे, जसा तो येईल तसा आम्ही ऑपरेटिंगला सुरुवात करू। तोपर्यंत डीजे दीपेश नाईक ऑलराऊंडर प्लेअर आहे, गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण डीजे ऑपरेटिंग चायनीज म्हणा हल्दी म्हणा लग्न म्हणा सगळीकडे, म्हणून त्याला ऑलराऊंडर म्हणतो मी। आता तो ऑपरेटिंगला बसलोय डीजे ऑपरेटिंगला, बघूया पण ऑपरेटिंग करायचे त्याचा विचार असं डीजे खराब नाही करायचा आहे। भावेश मात्र येतोय आता मात्र वन डाऊन पोझिशनवरती, पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न ब्लाइंड स्विंग करणारा येतो मात्र चेंडू बॅटवरती येत नाही निर्धारतोय। डॉट चेंडूची समाप्ती, षटकार चौकार लागलात पण त्यानंतर काही चेंडू देखील चांगले हटळल्यात गोलंदाज चेतनने, विकेट घेतलाय मयूर याचा। की समोरील संघाकडे फलंदाजी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे, 7 ते 8 पर्यंत चांगले फलंदाज आहेत, तुम्हाला त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण की 60 धावापर्यंत निर्धार ठेवलाय रवीने चार षटकामध्ये। न एकदा समोरच्या दिशेने लॉफ केलाय चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारच्या बॉडी लँग्वेज असं वाटलं होतं चेंडू अडवेल मात्र काय एफर्ट लावला होता आणि त्याच दिशेने त्यांचे समर्थक त्यांचा हौसला टाळ्या वाजून करताना गावदेवी कोंबरपाडाचे समर्थक जास्त दिसतात आज मला सामन्या गॅलरीमध्ये, तर त्यांना समर्थनांचा साथ मिळते। पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धाव फलकार ती आहे 1-12, चांगली धावसंख्या नक्कीच म्हणेन कारण की 40 वरच्या धावा या ग्राउंडवरती चेस करणं तितकं सोपं नाही आहे। आजपर्यंत जे बघितलेत जेवढे पण सामने 40+ सामने इथे चेसिंगला नंतर त्रास देतात। यानंतर दोन्ही संघांनी तयार जायचं आहे रिग्नेश इलेव्हन राणाल आणि अद्वैत इलेव्हन यामध्ये होणारी दुसरी सेमीफायनलची सामना।
दोन्ही चांगले संघ आहेत, रिग्नेश राणाल आणि अद्वैत इलेवन पिंपळकर एका बाजूने, प्रताप पाटील यांचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूने शंकर जुकर यांचा संघ, तर योगेश गुळवीचा हा संघ हर्षित एंटरप्राईज मैदानावरती खेळतोय. जय गाव. हॅलो, नवीन गोलंदाज येतोय, सनी येतोय, सनी दुसरं षटक टाकण्याचे मार्गस्थ समोर असेल भावेश म्हात्रे. एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू जाईल, नक्कीच जाईल, हा सीमारेषे बार षटकार. षटकाराने सुरुवात झालेली आहे या दुसऱ्या षटकाची आणि धावसंख्या होते ती 18. आता मात्र आमचे स्वयंसेवक लगेचच चेंडूची व्यवस्था करायची आहे, कदाचित ते जेवायला गेलेले असतील, कारण की खाली जेवणाची व्यवस्था चालू आहे. थँक्यू जी चेलार यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये बिसलेली पाण्याचे बॉटल्स उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांना मी विनंती करेन की तुम्ही थोड्या वेळानंतर या मंचावर उपस्थित राहायचं आहे, तुमचा आम्ही सत्कार करू इच्छितो. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि सन्नी याला आता मात्र विचार करावा लागेल कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. परत एकदा भावेश याच्या बॅटमध्ये आता मध्ये एक मोठा फटका आलेला आहे. आता मात्र शफल झाले होते, पंचांचा अतिरिक्त व्हाईटचा इशारा, ही एक नक्की धाव मिळणार. धावसंख्या जाईल ती 19, अतिरिक्त धावांमध्ये वाढ होते. परत एकदा सनी समोर असेल भावेश म्हात्रे, सुरे एक चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र परत एकदा पंचचा हात आकाशामध्ये, म्हणजेच वाईट चेंडू. अतिरिक्त सलगची ही दुसरी अतिरिक्त धाव आहे. आता मात्र गोलंदाजाला काहीतरी सूचना किंवा कानमंत्र दिला जातोय की कशा प्रकारे तिला गोलंदाजी करायची आहे विकेट किपरच्या माध्यमातून, कारण की षटकार लागल्यानंतर कुठेतरी लय त्याची बिघडलेली आहे गोलंदाजी सन्नीची, आणि सन्नीला विकेट किपरनी काय संधी दिली ते बघायचं आहे. एकदा तो चेंडू आणि आता सलगचा तिसरा वाईट. पंचांशी कोणी आर्ग्युमेंट करू नये, की पंचांचा निर्णय अतिशय योग्य म्हणावा लागेल. सलगचा त्याच दिशेने टाकला होता हा वाईट चेंडू. विकेट किपर किंवा मागचे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे चेंडू वाईट आहे, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा आर्ग्युमेंट केला जात नाहीये. आता मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आलाय त्या गोलंदाजाजवळ आणि तो आता काहीतरी कानमंत्र देतोय. प्रत्येक चेंडूवरती एक एक खेळाडू त्याला जाऊन समज देतोय, पण काय समज देते तेच समजत नाही, कारण की गोलंदाज त्याच चेंडू टाकण्याची प्रयत्नात आहे. वाचण्याचा प्रयत्न केला जातो, मी सरळ म्हणेन वाचण्याचा प्रयत्न केला जातो इथे गोलंदाजाकडून. आता मात्र एक सरळ टाकला चेंडू, थ्रो येतोय, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, कारण की चेंडूला फक्त कट केला होता गलीमध्ये आणि क्षेत्ररक्षण तिथे शॉर्ट थर्डमॅनला चांगल्या प्रकारे करण्यात आलं होतं. डायरेक्ट जर हिट लवकर केला असता तर कदाचित गडी बाद झाला असता, मात्र तसं काही झालं नाही आहे. एकच धाव मिळणार, सेन्सिबल क्रिकेट, कारण की षटकार बसल्यानंतर सिंगल्स आणि डबल्सवरती पण देखील लक्ष दिलं जात आहे फलंदाजांच्या माध्यमातून. नाही तर समोरच्या दिशेने टॅप केलेल्या चेंडूला लांबून क्षेत्ररक्षक येतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव कायदा प्रयत्न केला तर कॉलिंग येते आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत दोन धावा देखील पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली आहे. या दोन धावा धावा मात्र जर विचार केला तर खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. अजून येणाऱ्या फलंदाजांमध्ये हार्ड हिटर अमोल तरेच यायचं बाकी आहे, भूषण म्हात्रे आहे, अजय नाईक आहे, यांची फलंदाजी अजून बाकी आहे, त्यामुळे कुठेही चिंता नसेल. हर्षित एंटरप्राईजला फलंदाजी खूप डीपमध्ये पण आहे. सनी समोर विशाल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र सुरेख फटका, हा चेंडूला रोखू शकत नाही, सीमा पार चेंडू चौकार. आता मात्र लईमध्ये फलंदाजी करताना विशाल याच्या माध्यमातून हा मिळणार हा चौकार. चौकाराने धावसंख्या त्याचा ग्राफ वाढलेला आहे तो 28. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, 28 धावा झालेल्या आहेत आणि एक मोठ्या धावसंख्येचा परत एकदा वाटचाल उभी करताना हर्षित एंटरप्राईज हा संघ, योगेश गुळवी यांचा हा संघ आहे. चांगली कामगिरी झालेली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गोलंदाजी आणि विशेष करून फलंदाजीच्या माध्यमातून. विशाल परत एकदा, आता मात्र सन्नी खूप जास्त धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडूने हा देखील जाईल, हा देखील जाईल सीमा पार, सलगचा दुसरा चौकार.
समोरील रिक्षा आहे ती थोडी पुढे घ्यायची आहे, त्या गेटच्या बाजूची रिक्षा ती थोडी पुढे घ्यायची, त्याचा रिफ्लेक्शन इथे येतोय प्लीज. हां धन्यवाद, बस आता बरोबर आहे, माझ्या मते गुरु असावा. थँक्यू. उलटा चेंडू आणि हा देखील नो बॉल आणि पाच धावा. काय चाललंय या षटकामध्ये काय समजत नाही. वाईट वाईट वाईट, त्यानंतर चौकार, त्याच्यात सलक्ष्य चौकार, त्यानंतर नो नो वरती चौकार, धावा धावा धावा, धावांचा पाऊस या षटकामध्ये चालू आहे. धावसंख्या झाली ती या बाईच्या रूपाने आहेत ना धावा. ओके आणि फ्री हिट असणार आहे. आता माझा टोल्या चेंडू क्षेत्ररक्षक आहे, नो आहे तिथे, फ्री हिट होता, त्यामुळे काही जास्त नुकसान होणार नव्हतं. षटक समाप्तीची घोषणा, भरपूर मोठं षटक आहे आणि भरपूर जास्त धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. संदीप पाटील सांगतील किती धावा या षटकामध्ये आतापर्यंत देण्यात आलेल्या आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्यात त्या 38 धावा झाल्या, 38 एकच गडी बाद झालेला आहे, सॉरी दोन गडी बाद झालेले आहेत, सॉरी एकच गडी बाद झाले, मयूर बाद झालेला आहे आणि 38 धावा झालेल्या आहेत या षटकामध्ये. भरपूर धावा खर्च केल्या, 26 धावा खर्च करण्यात आल्या असं सांगण्यात येत आहे. 26 धावा म्हणजे या आर्यन चषकातील सर्वाधिक महागडं षटक आहे आत्तापर्यंत 26 धावांचं. आता मग 12 चेंडू आणि इथून कमीत कमी 60 ते 65 धावा बघत असेल संघ हर्षित एंटरप्राईज आणि प्रयत्न राहील अंडर 50 ठेवण्याचा, परंतु तेवढंसं सोपं नाही आहे कारण की फलंदाज दोन्ही चांगली फलंदाजी करतात. गोलंदाज झाला नवीन ओम प्रकाश, पहिला चेंडू वाईट, याची देखील वाईटनी सुरुवात. अतिरिक्त धावा जर बघितल्या तर या षटकामध्ये या मॅचमध्ये जय गावदे कोंबरपाडा संघाकडून खूप जास्त प्रमाणात टाकण्यात आलेले आहेत आणि अतिरिक्त धावा कुठेतरी आता मात्र डोकेटुकी ठरते. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात अतिरिक्त असं सांगण्यात आलेलं आहे. एकदा फुलटा चेंडू, परंतु त्याचा लाभ घेता आलेला नाही आहे तेवढासा काही. एक अंकाने धावसंख्या होते ती 40. धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सरळ 40 खेळलेला चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय, झेल होईल का, करणार नाही चुकी आणि आभार व्यक्त करतोय देवाचे झेल पकडल्यानंतर. दुसरा गडी बाद होतोय भावेश मातेच्या रूपाने हर्षित एंटरप्राईज या संघाचा. काही फरक पडणार नाही, जे काम सांगितलं होतं जे करायचं होतं भावेश मात्रेला ते नक्कीच तो करून चाललेला आहे. अजूनही येणारा फलंदाने अमोल तरेचं येतं आहे आगमन कारण की तो एक चांगला फलंदाज आहे, कारण की फलंदाजी चांगली आहे, बरेचसे चांगले चांगले फलंदाज अजूनही स्टॉकमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही. चिंतेचं वातावरण जय गावदे कोंबरपाडा संघाकडे आहे, कारण की त्यांना आता मात्र धावा थांबवायच्या आहेत, नाहीतर या धावा त्यांच्यासाठी नेक्स्ट इनिंगला चेसिंग करताना डोकेदुखी ठरू शकतात. कारण की समोरील संघ लोकल संघ आहे, तो आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय, तो सहसा तुम्हाला सामना देणार नाहीये. थोड्याच वेळात इथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम देखील सुरू होणार आहे, खास करून आई माऊली बीट्स यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. फुल टच चेंडू होता, फक्त त्याला दिशा दिलीस, चांगलं क्षेत्रक्ष होतंय, एक धाव पूर्ण होते, एका अंकाने जास्त काही मिळणार नाहीये. 41 धावा झालेल्या आहेत. डीजे दीपेश कोटे असतील तर माईक स्टँडशी संपर्क साधायचा आहे, डीजे अजूनही बंदच आहे. पुन्हा एकदा ओम प्रकाश, उलटा चेंडू आणि हा चेंडूला फिरकावून दिलाय, सीमा पार षटकार आणि पंचांचा नोचा इशारा आणि हा भीमर
7 धावा, षटकार तर गेलाच गेला, प्लस नो चेंडू, धावा आता मात्र थांबायचं नावच घेत नाही जय कावदे कोंबडवा संघासाठी। की नो वाईड षटकार बीमर हे चालूच आहेत निरंतर, आणि डोकेदुखी ठरलेली धावसंख्या आता मात्र ती डेंजर झोनमध्ये चाललेली आहे। धावसंख्या षटकाराने होते 7 धावा एकूण या 48 धावा, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 48 धावा आता मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती आहे जय गावदे गोंडपाडा संघ। हर्षित एंटरप्राइज संघ दबाव बनवतोय आता मात्र या सामन्यामध्ये। पुन्हा एकदा मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आतील कडा लागतोय चेंडू, विकेट कीपर हातात जातोय, एकच धाव मिळणार, एका अंकाने धावसंख्याचा 49 वरती पोहोचते। अर्धशतकासाठी एक धावाची आवश्यकता आहे संघाच्या, आणि अमोल षटकार मारून अर्धशतक साजरा करेल संघाचं की सिंगल्सने, आणि सिंगलच्या माध्यमातून संघाच्या 50 धावा कंप्लीट होतात, 50 धावा झाल्यात, आणि 50 धावा 4 षटकामध्ये आत्तापर्यंत जमा केल्यात, म्हणजे तिसऱ्या षटकाचाच खेळ चालू आहे, चौथ्या षटक अजून बाकी आहे यांचं, आणि काय फलंदाजी झाली आहे, चांगला खेळ दाखवलेला आहे या स्पर्धेमध्ये हर्षित इंटरप्राइज संघाने आत्तापर्यंत। यानंतर दोन संघांनी तयार राहायचं आहे लगेचच, 4 षटकांच्या नंतर आपण नाणेफेक करू, खेळणार दोन संघ असणार आहेत रिग्नेश इलेव्हन राणाला आणि अद्वैत इलेव्हन पिंपळकर। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, डायरेक्ट थ्रो, आणि आता मात्र डायरेक्ट थ्रो मुला एक अतिरिक्त धाव मिळते, एकूण या 2 धावा, एकूण 52 धावा झाल्यात, आणि 3 षटकांची माझ्यामध्ये समाप्ती देखील झालेली आहे। आपण बघतात आर्यन चषक 2024 या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस आहे, आणि पहिला सेमीफायचा सामना बघतोय खेळणारे दोन संघ, हर्षित इंटरप्राइज वादवड वर्सेस जय गादोय कोमळपाडा हा संघ। या दोन संघामध्ये चालू असेल लढत, यामध्ये पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो चुकीचा ठरलेला आहे, आत्तापर्यंत 3 षटकामध्ये 19 धावा 52 झालेले आहेत, आणि शेवटचं अजूनही षटक शेष आहेत, आणि शेवटच्या षटकामध्ये 15 प्लस धावा खेचण्याचा प्रयत्न राहील आता मात्र दोन्ही फलंदाजांकडून, कारण की असा टार्गेट दिला जाईल ज्या टार्गेटला चेस करण्यासाठी मानसिकरित्या दबावाखाली असेल जय गावदे कोंडपाडा संघ। परंतु जर तुमच्याकडे क्षमता असेल तर तुम्ही देखील या प्रकारची फटकेबाजी करू शकता, आणि हिंमत दाखवावी लागेल जर तुम्हाला सामन्यात पुढे क्वालिफाय व्हायचं असेल तर। तर शेवटचे षटक घेऊन ते गोलंदाज बुद्धार्थ येतोय समान असेल अमोल, आता मात्र चेंडू खेळलाय क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली येण्याची तयारी आहेत, आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही, एक सोपा झेल समाप्त करतोय तिथे, आणि तिसरा हादरा लागतोय हर्षित एंटरप्राइज या संघाला। बघूया कुठल्या फलंदाजाला आता मोठे प्रमोट केला जातोय, कुठेही जाऊ नका मित्रांनो, थोड्याच वेळात ठाणे जिल्ह्याची सिंगर रेशमा भांगरे संगीतकार याचा तुम्ही आवाज ऐकणार आहात, आई माऊली बीट्स प्रोप्रायटर किरण जुकर आणि त्यांची संपूर्ण टीम, ढोलकी वादक आपण बघतो मयुरेश आणि ऑटोपॅट वादक विजय मिरकुडे हे देखील उपस्थित झालेले आहेत, करिश्मा भांगरे हिचा आवाज तुम्ही ऐकणार आहात, आमचे डीजे मॅन प्रसाद पाटील आपली तयारी करायची आपण, कारण की यानंतर अजून 2 सामने होणे बाकी आहेत। तिसरा गडी बाद होतोय हर्षित इंटरप्राइज संघाचा, अमोल तरे हा एक प्रमुख फलंदाज मात्र बाद झाला, आता नवीन फलंदाज तो सुजित वोईर, आणि गोलंदाजीसाठी बुद्धार्थ, पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय बुद्धार्थ, बुद्धार्थला आता धावा थांबवायच्या आहेत अन्यथा ग्राफ। पुन्हा एकदा क्लीन बोल्ड यस्ट्यांचा वेध घेतो, यस्टी वाकवतोय आणि फलंदाजाला पाठवतोय डगआउटमध्ये रिटर्न्स, बुद्धार्थ काय वेगाने गोलंदाजी करतोय, यष्ट्या सोडल्या होत्या आणि यष्ट्या वाकवल्या, मात्र बुद्धार्थ याला अंतिम षटकामध्ये प्राचारित करण्यात आलेले, हे निर्णय कुठेतरी गावदे कोंबडवाड्याचं चुकीचं दिसतंय, एक इतकी चांगली गोलंदाजी असताना तुम्ही बुद्धार्थला शेवटी ठेवल्यात, परंतु तो शेवटच्या षटकामध्ये आता मात्र धावा थांबवण्याचा प्रयत्न करतोय,
असं वाटतं की कुठेतरी अजय नाईकला यायला हवं होतं या विकेट नंतर, कारण की क्षमता होती अजयकडे मोठे फटके खेळण्याची. हॅट्रिक वरती आहे बुद्धार्थ, हॅट्रिक कंप्लीट करतोय का, या अगोदर षटकारांची हॅट्रिक मागाशी मागच्या सामन्यात सुशांत याने केलेली, दोन फलंदांनी केलेली आतापर्यंत, मात्र विकेट हॅट्रिक झालेली नाही आहे. बघूया विकेट हॅट्रिक होते का की षटकार लागतोय. नवीन फलंदाज भूषण आलेला आहे बुद्धार्थच्या समोर, आता मात्र एस्टर्न सोडून जात आहे, अतिरिक्त धावा मिळते, धावसंख्या अतिरिक्त धावाने 53 वरती पोहोचते वाईटच्या रूपाने. आता मात्र थोडासा चेंडूमध्ये परिवर्तन, पहिले दोन चेंडू होते ते फुलर लेनचे यॉर्कर चेंडू होते, आता मात्र या चेंडूला थोडासा मागे टाकला होता, तो प्रयत्न केला होता त्यामध्ये प्रयत्नात चेंडू वाईट जातोय. बुद्धार्थ आता मात्र सुरेख टोळ्या चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः बुद्धार्थ येतोय आणि हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक बुद्धार्थच्या नावाने, पहिली हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज ठरलाय आर्यन चषक 2024 मधला, तो म्हणजे बुद्धार्थ. आणि गोलंदाजी मागच्या षटकात देखील चांगली करते, मागच्या सामन्यात चांगली करते, या सामन्यात देखील चांगली करतोय आणि बुद्धार्थ हॅट्रिक कंप्लीट करतोय. धावसंख्या 53 वरती थांबलेली आहे, धावा तर चांगल्या झाल्यात आतापर्यंत, या धावा देखील खूप चांगल्या आहेत. मात्र इथून प्रयत्न राहील हर्षितचा की अजून कशा 10 धावा येतील, कमीत कमी 10 कशा धावा येतील किंवा 8 ते 9 धावा कशा येतील, हा प्रयत्न राहील. 60+ जाण्याचा प्रयत्न नक्कीच राहील या सामन्यामध्ये. अजूनही 3 चेंडू शेष आहेत आणि मागील सामन्यामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली होती, मी असं म्हणेन संदेश की कुठेतरी लेट ऑर्डर झालेलं आहे अजय, कारण की मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती, जे 2 फलंदाजांच्या अगोदर यायला हवं होतं अजयला, तरीसुद्धा अजयकडे अजून 3 चेंडू आहेत, त्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला 3 मोठे फटके मारायचे आहेत. बघूया, पण समोर गोलंदाज तितका चांगला आहे बुद्धार्थ, हॅट्रिक तर कंप्लीट केली आहे. बघूया चौथा विकेट घेतोय का, आता मात्र नाही आहे, चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्या क्षेत्ररक्षक आत्तापर्यंत खूप चांगलं झालेलं आहे. मात्र या 2 धावा मिळतात, या 2 धावांनी धावसंख्या झाली ती 55 धावा. अजूनही माझ्या मते या षटकातील 2 चेंडू शेष आहेत, शेवटचे 2 चेंडू, या 2 चेंडूवरती 2 मटके लागतात की बुद्धार्थ चांगल्याच प्रकारची गोलंदाजी करतोय हे पाहणं खूप गरजेचं आहे. आत्तापर्यंत चांगल्या लाईन्थ आणि लेंथवरती गोलंदाजी करतो बुद्धार्थ श्याम नागरे एन करून. आता मात्र समोरच्या शेन लाफ केल्या चेंडू, चेंडू जातो सीमा पार. मी म्हटलं होतं की लेट होतंय थोडं, बॅट मध्ये येतोय धमाका षटकार. सुरेख असं षटकार आणि आमचे डीजे मॅन देखील आता आलेले आहेत, तर आल्या आल्या त्यांनी श्रीरामाचं प्रभू श्रीरामाचं गाणं वाजवलेलं आहे आणि आता वाजवतो मैदानात अजय नाईक. आता पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे आणि हा चेंडू जाईल वाटतं सीमा पार. हा षटकार बॅक टू बॅक 2 षटकार शेवटच्या 2 चेंडूवरती आणि या 2 12 धावा या मात्र आता प्लस पॉईंट ठरतील हर्षित एंटरप्राईज संघासाठी. बघू शकता लाईव्हमध्ये कशा प्रकारे पायांच्या समोर हा चेंडू टाकला होता आणि त्याला फक्त मनगटीने फ्लिक केला होता चेंडूस, मिड विकेटच्या वरून जातोय दस्तक पे मस्तक षटकार. चला बरं पुढच्या दोन्ही टीमला आपण टॉससाठी आमंत्रित करूया. आपण आमचे पेलवान संजय म्हात्रे यांच्या शुभहस्ते आपण टॉस करत आहोत. पुढच्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. रिग्नेश इलेव्हन रानाल टीमचे कॅप्टन आणि अधिवेत इलेव्हन टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. रिग्नेश राणाचा कॅप्टन यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला रिग्नेश इलेव्हन रानाल रनो. सेकंड सेमीफायनलचा सामना आपण बघणार आहोत. खेळणारे 2 संघ आहेत, रिग्नेश इलेव्हन रानाल आणि अद्वैत इलेव्हन
अद्वे दिलन पिंपलकर नाने फेकी अपन करून घ्यायची आहे इथे जाताच वाद चालू आहे मी कोण करणार आहे आर्यन इलेवन कॉल आहे रिग्नेशन राणाचा आणि आला देखील आर्यन इलेवन आहे तर सर्वप्रथम अभिनंदन करतोय आणि आभार व्यक्त करतो संजय म्हात्रे नाना आमचे पहलवान यांचा नाणेफेकी जिंकलेली आहे निर्णय काय असणार आहे क्षेत्ररक्षण स्वीकारत आहे समोरील संघ देखील आज होम ग्राउंडवरती खेळतो असंच म्हणावं लागेल आधी दिलेलं पिंपलकर चांगला खेळ राहिले त्यांच्याकडून तुमचा देखील खेळ चांगला आहे काय रणनीती असेल तुमच्या दोघांमध्ये रणनीती काय नसेल ज्याला संधी भेटेल त्यांनी 100% द्यावं टीम कम्प्लीट आहे नाही येतात आता पोर लवकर बोलून घ्या तुम्हाला शुभेच्छा नाणेफेकी हरलेत जिंकले असतं तर काय डिसिजन असता बॅटिंगच केली असती आणि आता तुम्हाला बॅटिंगच करायची आहे तर काय टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न राहील 50+ करण्याचा प्रयत्न करू 50+ टीम कम्प्लीट आहे की काही फिल्डर अजून तुमचेही यांच्या बाकी कारण की संडे आहे प्रत्येकाकडे ही संधी असते आणि तुम्हाला दोन्ही संघांना सेमीफायच्या हार्दिक शुभेच्छा तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये संदेश पाटील सभी का हार्दिक स्वागत फिर से एक बार मैं हूं संदेश पाटिल फिर से टारगेट रखा है हर्षित इंटरप्राइजेस भादवा टीम ने 68 रनों की चुनौती रखी यहां पर जय गाउदेवी कुंभड़पाड़ा टीम के सामने दोनों ही ओपनर्स आ चुके हैं हमारे यूआईपी डाइस पर विशाल जी तिवारी मौजूद है उनका हार्दिक स्वागत है साथ ही साथ उनकी फैमिली भी यहाँ पर मौजूद है काफी दूर से आए इस मैच को देखने के लिए गेंदबाज बिल्कुल तैयार अमोल तरे फ्रंट लाइन गेंदबाज पहली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद उड़ा दिया गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए पहला सिक्सर जड़ते हुए बल्लेबाज साई शेर सवा शेर खेलते हुए मैदान में इससे पहले 68 रन बनाए टीम ने हर्षित इंटरप्राइजेस ने अब उत्तर देते हुए बल्लेबाज साई अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए गेंदबाज पटकी हुई गेंद बैट फेस ओपन किया था एज लेकर शॉट पाइन लेग पर अच्छी फील्डिंग 1 रन बनता हुआ स्कोर 7 रन बिना विकेट के नुकसान पर थोड़ी देर में दोस्तों ऑर्केस्ट्रा शुरू होने जा रहा है इस टूर्नामेंट के माध्यम से आई एक्विरा बीट्स प्रोप्राइटर किरण जुगर और उनकी पूरी टीम बिल्कुल तैयार है गेंदबाज अमोल
अब स्ट्राइक पे होंगे बल्लेबाज सनी। आज वार भी रिवार है और सनी चमकना जरूरी है। ओ पर यह गेंद थी, विकेट के ऊपर रखी थी गेंद, मोड़ दिया हल्के हाथों से मिड विकेट क्षेत्र में, एक रन पूरा करते हुए बल्लेबाज सनी, स्कोर 8 रन बिना विकेट के नुकसान पर। अच्छी कोशिश हो रही है, हर गेंद को बल्ले पे लिए जा रही है। अमोल कम बैक करते हुए अपने गेंदबाजी में, अच्छी शुरुआत करते हुए गेंदबाज, काफी दर्शक जुड़ चुके, सभी का हार्दिक स्वागत। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, गेंद तारा मंडल में जाती हुई 6 रनों के लिए। आगमन होता है सन्माननीय जयदा दादा जुकर, गावातील अडचणींना नेहमी ते वाचा फोडतात असे शंकरदास जुकर यांचे बंधू, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दुपारच्या जेवणाची सुंदरशी मेजवानी दिली, त्यांचं हार्दिक स्वागत। मी परत एकदा आर्यन चषक 2024 मध्ये तुमचं हार्दिक स्वागत। क्या बात है, बढ़िया स्कोर, अब 14 रन। साई ने 2 सिक्सर जड़े अब तक अपने टीम के लिए, बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। अमोल तरे क्या विकेट लेंगे इस गेंद के ऊपर, कमबैक करना जरूरी है। राइट अप ओ द विकेट, लॉन्ग रनअप से गेंदबाजी हो रही है। अब काफी रफ्तार थी लेकिन मिडल नहीं, लेकिन अच्छी फील्डिंग मैं कहूंगा, अच्छा बैकअप वहां पर। सिंगल रन, पहले 3 सिंगल और 2 सिक्सर अब तक आ चुके हैं। स्कोर 15 रन, 15 रन हो चुके हैं। अच्छी शुरुआत की यहां पर टीम ने। अगली गेंद लेकर फिर से एक बार अमोल, शाम नाइक गैलरी एन से मुड़ते हुए बल्लेबाज सनी, पटकी भी गेंद, कंट्रोल पुल स्ट्रोक, मिड विकेट क्षेत्र में खेल दिया गेंद को, अच्छी फील्डिंग, 1 रन बना वहां पर। अब पहली ओवर की समाप्ति पर रन संख्या है 16 रन। आइए दोस्तों एक स्वागत और सम्मान की ओर हम बढ़ते हैं। जय गांव देवी कुंभड़पड़ा टीम के लिए यहाँ पर काफी दूर से मेहमान आए, विशाल जी तिवारी यहाँ पर मौजूद है, उनका स्वागत और सम्मान किया जा रहा है इस वीआईपी डाइस पे। आगे आने सर आपको आपकी पूरी फैमिली लेकर, क्योंकि हमारे भाग्य में हमारे नसीब में है कि आप हमारे बीच में हो और इस टूर्नामेंट को एंजॉय कर रहे हैं, तो मैं गुजारिश करता ऑर्गेनाइज कमेटी को। जयदा जुकर आपके शुभात से स्वागत और सम्मान करना है, तिवारी फैमिली यहाँ पर मौजूद है, उनका स्वागत और सम्मान करना है आपको। आइए दोस्तों स्वागत और सम्मान, ये देखिए आप अपने टीवी मॉनिटर पर दिखाया जा रहा है, पूरी दुनिया में दिखाया जा रहा है कि मेरे ख्याल से मेरे दोस्त कुमार गुंड ने कहा कि आप गुजरात से आए हो, आपका सबसे पहले वेलकम है भिवंडी में और भादवड़ गांव में, स्वागत और सम्मान किया जा रहा है इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइज की ओर से। थैंक यू सो मच तिवारी फैमिली और इंजॉय आर्यन ट्रॉफी। अंपायर का इशारा नो बॉल का आता हुआ और 2 रन कंप्लीट करते हुए सनी, तो 1+2 3 रन मिलते हुए इस गेंद के ऊपर। मेरे ख्याल से गेंदबाज भावेश मात्रे गेंदबाजी कर रहे हैं, पिछले मैच में भी उन्होंने एक ओ स्टेप किया था। उन्नीस रन, फ्रीट का इशारा आता हुआ अंपायर द्वारा, भावेश मात्रे रफ्तार भरी गेंदबाजी करें लेकिन बैठे वहां पर, यहां से अब फ्रीट है और सनी खेलने जा रहे हैं। राइट अप ओवर द विकेट, फ्रीट गेंद, काफी अच्छी गेंद, हेलीकॉप्टर ड्राइव किया कॉर्नर में, अच्छी फील्डिंग, 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज सनी। हालांकि मौका मेरा साई को, साई ने 2 सिक्स जड़े अपने टीम के लिए, 20 रन बने, अभी भी 48 रन बनाने हैं।
हमारे ऑर्केस्ट्रा मैन जब गेंद डाली जाए तो आपको नहीं बजाना है। वॉलंटियर किंवा कोणी प्रतिदीप जेवायचं बाकी असेल तर ये खराब गेंद है, लगभग ऑफ स्टंप के बाहर, व्हाइट का इशारा अंपायर द्वारा। जो गलतियां जय गावदेवी कोमटपाड़ा ने की थी वही गलती आप कर रहे गेंदबाज। 12 रन खर्च किए थे पहले इनिंग में चेतन ने, उसके बाद 26 रन आए थे, फिर उसके बाद 11 रन और आखिरी ओवर में अच्छी गेंदबाजी की थी बुद्धार्थ ने। कोई जेवाच असेल तर जरूर जेवाल जाऊ शकता। हमारे ऑर्केस्ट्रा मैन प्लीज, गेंद डाली तब आपको नहीं बजाना है प्लीज, यदि कट आउट भी हो सकते बल्लेबाज तो फिर परेशानी हो सकती है। फिर से एक बार अच्छी गेंद, करीब ऑफ स्टंप के करीब गेंद को रखा जा रहा है यहाँ पर भावेश मात्रे, और से एक रन पूरा करते हुए बल्लेबाज साई, स्कोर 22 रन 22। इस ओवर की अब तक दो गेंदे हो चुकी है, चार गेंदे बाकी है, दो लंबे स्ट्रोक आने भी जरूरी है। भावेश मात्रे फिर से एक बार मोड़ते हुए राइट हैंड मोड़ द विकेट, पटकी भी गेंद यहां पर मिस टाइम, टॉप एज गेंद हवा में, गेंदबाज काफी दूर थे, एक रन पूरा करते हुए बल्लेबाज सनी। अच्छी बल्लेबाजी करनी होगी सनी को। भावेश फिर से एक बार सामने खेलना चाहते थे, वहां पर बढ़िया फॉलो थ्रू में फील्डिंग भावेश मात्रे की ओर से, क्या बात है, आज 11 में जगह बनाई है नवा मात्रे ने। नवा काफी बड़े प्लेयर हैं, भादवड़ नहीं तो भादवड़ के बाहर भी खेलते हो, आज हर्षित 11 के लिए खेल रहे हैं, 11 में जगह बनाई उन्होंने, समय आता है तो फिर गेंदबाजी भी करेंगे वो, वो ज्यादा धूप में नहीं घूमते। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक लेकिन नहीं रोक पाए वहां पर जयेश, गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकलती भी चार रनों के लिए, कड़क स्ट्रोक। इस रन बिना विकेट के नुकसान पर अच्छी शुरुआत मैं कहूंगा जय गावदेवी कोमटपाड़ा टीम की। काफी दर्शक ऐसा ऐसा जुड़ रहे, सभी का हार्दिक स्वागत। आर्यन ट्रॉफी 2024 का ये मेगा फाइनल डे, सेमीफाइनल चलता हुआ आज के दिन का। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, गैप में गेंद जा रही है, बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ साई के बल्ले से, गेंद बाउंड्री लाइन के बाहर फरार। रन संख्या 31 रन 31। रन अब यहां से हमारे स्कोरर बताते कि जितने के रन चाहिए 37 रन, तो दो ओवर में 31 बने और दो ओवर में 37 रन बनाने, स्ट्रेटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरवल, पानी लिया जा रहा है। अद्वैत 11 टीम के जो प्लेयर जो सामने बैठे, आपको वहां से उठना है, पीछे की ओर बैठना, मेहमान आ रहे हैं, थैंक यू सो मच हमसे जुड़ते हुए। फिर से एक बार कमेंट्री बॉक्स में दर्शन नहीं का, पहले दो ओवर में 31 रन बने हैं, अच्छी शुरुआत मैं कहूंगा, अभी भी 12 गेंदे बचे, 37 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए, क्या लगता है क्या? दर्शन नाइक बिजी है, वो कह रहे कि मेहमान को काफी मैं आज नई खरीदी करने वाले दीपेश नाइक, आपको कमेंट्री बॉक्स में आना है। सर्जा राजाची जोरी आज येणार आहे गावामध्ये दीपेश नाईक यांची नवीन खरीदी। 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे,
तुषार जोशी आले गोलंदाजी मध्ये राइट आर्म ओवर द विकेट. आ चेंडू खूप चांगला आहे, स्विंगिंग यॉर्कर, प्ले एंड मिस, डॉट चेंडू. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते गोलंदाज तुषार जोशी याच्या माध्यमातून. लागोपाठचे तीन विकेटसाठी आमचे बकासूरचे मालक दीपेश नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे तुषारसाठी. ओ समोर खेळलंय गोलीच्या डोक्यावरून चेंडू गेलाय, लॉंग ऑफ वर फिल्डर आहे तिथे. एक सिंगल धाव कम्प्लीट, धाव संख्या धाव बलकावर 32 धाबा. चेंडू कमी राहिलेले आहेत, अजूनही 36 धाबा बनवायच्या आहेत 10 चेंडूमध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे कारण की साई याच्या बॅटमधून 4 मोठे फटके पाहायला मिळालेत प्रेक्षकांना. बनू शकतात, मूड आहे साईज तर साई या धाबा नक्कीच बनू शकतो. तुषार जोशी चांगली सुरुवात झाली आहे, पहिल्या 2 चेंडूवर एक सिंगल धाव खर्च केली आहे. राईट आर्म ओवर द विकेट येतोय. हा स्ट्रोक फुल टच चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळल्यानंतर हाच रिप्ले मिळू शकतो. एक सिंगल धाव. या स्ट्रोकला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून देखील खेळू शकले असते, तोच विचार करताना आता साई नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये. सनी याची चांगली फलंदाजी ने राहिली आहे, सिंगल सिंगलने काम चालवत आहे, मोठे फटके खेळावेच लागतील. दिल्ली काफी दूर है ये सभी को मालूम है, लेकिन यहां से कोंबड़पाड़ा भी काफी दूर है. ओ फिर से एक बार अच्छी गेंद, डॉट गेंद, बेहतरीन गेंदबाजी करते हुए घरेलू मैदान पे गेंदबाजी कर रहे हैं तुषार जोशी. कुठेतरी ना संघर्ष सुरू झालाय, धावा ज्या प्रकारे बनल्या होत्या पहिल्या 2 षटकामध्ये त्या धावांना रोक लावली गेली आहे तुषार जोशी याच्या माध्यमातून. राईट आर्म ओवर द विकेट मधून आपण पाहतोय पुढील चेंडू टाकला जात आहे. ओ पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, वारंवार प्रयत्न फसले जात आहेत आणि ते विकेट आता टाकला गेलाय. फलंदाज सनी याचा खेळ इथे थांबतोय, विकेटचं पतन होत आहे. पहिला विकेट मिळाला इथे. दर्पण काय वाटतोय, दर्पण यांनी माईक हातामध्ये तर घेतलं, दर्पण एक कमेंट नक्कीच ऐकायला आम्हाला मिळेल. दर्पण आर्यन मायरा 11 जय रखा दादा असे अनेक टीम आहेत आणि एक कृष्णा इंटरप्राइजेस देखील, 4 संघ या स्पर्धेच्या बाहेर गेल्यात. गावातील एकमेव असा संघ राहिलेला आहे तो म्हणजेच हर्षित 11. कसं वाटलं तुला आतापर्यंत त्यांचा परफॉर्मन्स? सुंदर असा वाटला त्यांचा परफॉर्मन्स, तरी मी शुभेच्छा देतो त्यांनी अजून चांगला खेळ खेळावा. विकेटच्या हॅट्रिकसाठी 50-50 नंबरवाला दीपेश यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे तुषारसाठी. आता तुषारचे चेंडू दीपेश एकच बाकी आहे, तो आता नक्कीच तुला फायनलमध्ये पाहायला मिळेल तो गोलंदाज. राईट आर्म ओवर द विकेट तुषार जोशी, समोर न्यू बॅट्समन आपण पाहतोय बुद्धार्थ आलाय. शेवटचा षटक खूप चांगला टाकला होता, 3 विकेट्स घेतले होते बुद्धार्थेने. ओ हो आल्यानंतर चपराक उठवलीये, पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरतून. अरे मौलीचा धन्यवाद आई माऊली बीट्स. बदलापूरचा आवाज तो देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. तेजस तरे हे देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. करिश्मा भांगरे देखील यांचा देखील तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. धावसंख्या 39 झालेल्या आहेत आणि अजूनही इथून 29 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मध्ये परिवर्तन, गोलंदाज जयेश मात्रे आलाय. गोलंदाज
पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्ज होत आहे, अतिशय चांगली गोलंदाजी आता केली आहे हर्षित इलेवन टीम संघाने, कारण की 68 धावांचं इथे आव्हान ठेवलंय जे गावदी कोंबडपाडा संघासमोर. जयेश म्हात्रे बाजवड एक्सप्रेस राईट अमोर द विकेट, हा चेंडू साईडला केलाय, साई थांबण्याचं नाव घेत नाहीये, हा येतो मॅक्सिमम सिक्स. क्या बात है, बदलापूरचा आवाज साईचा गुणगान गाताना मैदानामध्ये ऐकायला मिळाला. साईज नावाचं संगीत धावा 45 धावा धावा फलकावर. जयेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट, हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय, शतरक्षक वेगाने आलाय, फिल्डिंग चांगली आहे, विशाल भुईर तिथे होते, एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या 46 धावा धाव फलकावर 46. आज मित्रांनो या स्पर्धेचा मेगा फायनल डे, आणि मेगा फायनल डेच्या दिवशी जबरदस्त कामगिरी करताना गावातील संघ आपण पाहतोय. अभिमान गावाचा क्रिकेट आणि गावाची शान वाढवणारे सर्व खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज जयेश हा स्ट्रोक समोर खेळलाय, ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र बॉटम जो खालचा आहे त्याला चेंडू स्पर्श झाला होता आणि सरळ लॉंगनमध्ये गेला होता. धाव संख्या धाव पलकावर हसते हसते आपण पाहतोय 47 धावा धाव पलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाज जयेश म्हात्रे तीन चेंडू टाकायचे आहेत अजूनही. ओ हो हो लाजवाब, A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. अब साई कह सकते हैं देख लाला शरीफ मेरा खानदान था, लेकिन उस खानदान में शरीफ नहीं है. धावा जास्ती आहेत मात्र उत्तर चांगला दिला साईने, कारण की मैदान कोणताही असू द्या गाजवण्याची ताकद ठेवणं गरजेचं आहे आणि साईने करून दाखवलंय. ओ अजून एक विकेट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. सुजित भुईर आहे तिथे, चांगली फिल्डिंग त्याची, सिंगल धाव. टीमचे धावसंख्या जी आहे 54. अडतीस धावा झालेल्या आहेत साईच्या आणि चेंडू बाकी आहे फक्त आणि फक्त एकच. हा खेळाडू होता कुठे, बुधार्थ होता कुठे, कारण की ट्वेल्समॅन देखील तेच सांगत आहे की हा खेळाडू पुढे येणं गरजेचं होता. Yeah.